नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं अग्रवण. शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूपच गरज आहे, पण सरकारनं लाडक्या बहीण योजनेच्या धोरणात कर्जमाफीची चर्चा मागं पाडली. तरी शेतकरी कर्जमाफीवर अजून तरी अडून आहेत. सरकार तर कर्जमाफीवर बोलतच नाही. सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करेल अशी चर्चा प्रशासन पातळीवर आहे, पण सध्याची सरकारची एकूणच मानसिकता पाहिली तर सरकार लाडके बहीण योजना, मोफत वीज, नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीक विमा भरपाई या योजनांच्या जोरावर निवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. पण शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि यामुळे निवडणुकीत फटका बसेल असं लक्षात आलं तर सरकार कर्जमाफी देखील करेल अशी माहिती कृषी विभागातील काही सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार निवडणुकीसाठी सर्व योजनांवर सध्या जोर देत आहे, त्यासाठी नवीन योजना जाहीर करून त्यातून थेट लाभ सरकार देत आहे. तर जुन्या योजनांची गती सध्या मंदावलेली दिसते. जुन्या कर्जमाफीत अनेक शेतकऱ्यांना अजून लाभ मिळालेला नाही आहे. प्रोत्साहन अनुदान अनेक शेतकऱ्यांना अजूनही मिळालं नाही किंवा त्या अनुदानाचं पुढं काय झालं हे अजून सरकारच्या पातळीवर सांगितलं जात नाही, पण सरकार त्यावर बोलायला तयार नाही आहे किंवा प्रशासनाकडे याविषयी चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर देखील मिळत नाही. सरकारनं सर्व वातावरण सध्या नव्या योजनांवर तयार केलं आहे. गेल्या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती होती, त्यातच महत्त्वाच्या मालाचे भाव देखील पडले होते आणि यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला. विशेष म्हणजे अनेक शेतीमालाचे भाव कमी राहण्यासाठी सरकारचं धोरण जबाबदार होतं. शेतीमालाचे भाव पडले मात्र इतर वस्तूंचे भाव वाढले होते, त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. परिणामी राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची कर्ज थकीत राहिली, म्हणजेच थकबाकी वाढली. आता थकबाकी असल्यानं चालू खरीपात शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज नाकारली, यामुळं खरीपात अडचण तयार झाली आहे. नव्या हंगामातही शेतीमालाचा बाजार दपावतच राहण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांवरचा कर्जाचा बोजा कमी करणं गरजेचं आहे. पण सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा निवडणुकीच्या दृष्टीनंच काळजीपूर्वक पावलं टाकताना दिसत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत महिला आणि शेतकऱ्यांना खुश कसं करता येईल आणि त्यासाठी कोणत्या योजना आणाव्यात यावर काम करत आहे. त्यासाठी लगेच लाडकी बहीण योजना आणली. अर्ज भरण्याची मुदत ऑगस्टच्या शेवटपर्यंत असतानाही घाई गडबडीत काही महिलांना 2 महिन्यांचे पैसेही दिले. ही सगळी गडबड यासाठीच केली, कारण तसं केलं नसतं तर या योजनेचे एवढे ब्रँडिंग करता आलं नसतं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेचं जोरदार ब्रँडिंग करताना दिसत आहेत, तसं सध्या सरकारचं एकूणच चित्र आहे. तसंच ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्हाला निवडून द्या असं आवाहन देखील केलं जात आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिन्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ करू असं आश्वासन हे सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देताना दिसत आहेत. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही आहेत. विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी वेळोवेळी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी अजेंड्यावर ठेवलेली दिसते. असं असलं तरी सगळं वातावरण सध्या लाडकी बहीण योजना, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान, पीक विमा भरपाई, मोफत वीज या भोवती फिरत आहे. सरकार या योजनांवर जोर देऊन कर्जमाफीच्या मागणीची धार बोटट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकार जर हे सगळं निवडणूक जिंकण्यासाठी करत असेल, म्हणजेच निवडणुकीसाठी करत असेल, तर सरकार शेतकऱ्यांची नाराजी घेणार नाही. शेतकऱ्यांनी पुढच्या काळामध्ये कर्जमाफीचा मुद्दा अजेंड्यावर आणला, जोरदार मागणी केली तर सरकार कर्जमाफी करेल, पण त्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा आवश्यक असेल असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. आता एकूणच सध्याचं सरकारचं धोरण पाहिल्यानंतर खरं सरकार कर्जमाफी करेल का, शेतकऱ्यांच्या या मागणीला सरकार तयार होईल का, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव आणि महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवणच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.